ऑनलाईन प्लॅटफॉर्म वरती मनापासून स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो आजच्या ह्या व्हिडिओ लेक्चरमध्ये आपण एका नवीन युनिटला सुरुवात करणार आहोत ज्याचं नाव आहे ट्रिग्नोमेट्री सो ट्रिग्नोमेट्री हे युनिट जे आहे मॅथमॅटिक्स मध्ये खूप महत्वाचं युनिट असतं म्हणजे जेव्हा तुम्ही पुढे डेरिवेटिव्स फाइंड आउट करणार इंटिग्रेशन्स आउट करणार किंवा डिफरेन्शियल इक्वेशन तुम्ही सॉल्व करत असणार हा जो की कॅल्कुलसचा पार्ट आहे तर यामध्ये जे काही प्रश्न तुम्ही सोडत असतात त्या ठिकाणी तुम्हाला डायरेक्टली इनडायरेक्टली या ट्रिग्नोमेट्रिकचं बेसिक तुम्हाला पुढे लागतच असतं सो ट्रिग्नोमेट्री ही खूप महत्त्वाची ब्रांच आहे मॅथमॅटिक्सची हेच युनिट आपण आता सुरुवात करतो आहे अगदी पासून आपण या युनिटला सुरुवात करणार आहोत म्हणजे साईन कॉज टॅन कोसेक्से कॉट हे जे काही बेसिक ट्रिग्नोमेट्रिक रेशोज आहेत ते फाइंड आऊट कसे करायचे त्यांच्या फंडामेंटल आयडेंटिटीज त्यांच्यामध्ये असणारे रिलेशन्स या सगळा बेसिक पार्ट आपण ह्या लेक्चरमध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न करणार आहोत त्यानंतर मग याचे जे काही छोटे छोटे चॅप्टर्स असतात तर त्यांचा सुद्धा आपण थेरॉटिकल पार्ट कम्प्लीट करूयात आणि मग डायरेक्टली मिक्स क्वेश्चन आपण याचे घ्यायचे ट्रिग्नोमेट्रीचे कारण ज्या वेळेस आपण मिक्स क्वेश्चन घेत असतो तर तेव्हा विद्यार्थ्यांना मुळात अडचण येते की आता ह्या प्रश्नाला सोडवावं कसं आणि मग तो अप्रोच कसा असला पाहिजे ते तुम्हाला मी ह्या ठिकाणी शिकवणार आहे तर त्यामुळे सगळे लेक्चर्स तुम्ही प्रॉपर बघा व्यवस्थित बघा ऑनलाईन रेकॉर्डेड फॉर्ममध्ये लेक्चर्स असल्यामुळे तुम्ही पुन्हा ह्या लेक्चरला बघू शकतात जेव्हा तुम्हाला रिव्हिजन करावी वाटली तेव्हा तुम्ही लेक्चर नक्कीच बघा ठीक आहे मग आता आपण सुरुवात करूया ट्रिग्नॉमेट्री सो ट्रिग्नॉमेट्री बेसिकली इट इज रिलेटेड टू द अँगल ऑफ द ट्रँगल्स सो so, ट्रँगलचे जे काही वेगवेगळे अँगल्स असतात खास करून ट्रँगलला तीन अँगल्स असतात तर यांचं आपापसामध्ये -आप असणारं रिलेशन आणि ट्रँगलच्या ज्या साईड आहेत सो so, अँगल अँड साईड यांचं आपापसामध्ये -आप असणारं रिलेशन आपण ट्रिग्नोमेट्रीमध्ये शो करत असतो मग आता बघा फॉर एक्झाम्पल आता माझ्याकडे एक ट्रँगल आहे हे बघा हा एक ट्रँगल आहे आपल्याकडे जो की राईट अँगल ट्रँगल आहे एक काटकोण त्रिकोण आहे बरोबर हा एक काटकोण त्रिकोण आहे राईट अँगल ट्रँगल आपण याला म्हणतो आता मी याला नाव देतो सपोज ए देन बी आणि सी ठीक आहे ए बी सी अशी मी त्याला नावं दिलेली आहेत आता एक गोष्ट तुम्हाला या ठिकाणी माहिती असणं गरजेचं आहे मित्रांनो ते काय मी तुम्हाला सांगतो बघा या ठिकाणी हा ही ए टू बी ए टू बी ही झाली साईड ऑफ द ट्रँगल देन बी टू सी ही पुन्हा झाली दुसरी साईड ऑफ द ट्रँगल आणि ए टू सी हा ही जी तिसरी साईड आहे याला या ठिकाणी आपण हायपोटेनियस म्हणतो काय म्हणतो आपण त्याला हायपोटेनियस मराठीत आपण त्याला कर्ण म्हणत असतो कर्ण म्हणजे ह्या ट्रँगलचा जर विचार केला तर ह्या ट्रँगलमध्ये बी सी बी सी हा बेस आहे ट्रँगलचा काय आहे बेस बेस म्हणजेच पाया आणि ए बी ए बी ही जे आहे त्याची हाईट आहे हाईट म्हणजेच उंची आणि ए सी ही जी बाजू आहे याला या ठिकाणी हायपोटेनियस म्हणजेच कर्ण असं म्हटलं जात असतं मग आपल्याला आणखी एक प्रॉपर्टी माहिती पाहिजे की त्रिकोणाच्या ह्या तिघं कोणाची जर बेरीज केली द सम ऑफ द अँगल ऑफ द ट्रॅंगल इट इज इक्वल टू द वन एटी डिग्री म्हणजे या तिघं अँगलची जर का आपण बेरीज केली तर ती बेरीज किती भरते एकशे ऐंशी डिग्री भरत असते बरोबर का नाही तर हे पण तुम्हाला माहिती आहे पण आता या ठिकाणी बघा मी सपोज हा जो सी अँगल आहे या अँगलला म्हणजे हा जो सी आहे बघा या सी पॉइंट जवळ जो अँगल इथं डेव्हलप होणार आहे मी याला डिनोट करतो ठिटाने याला डिनोट करतो ठिटाने बरोबर मग आता मी हा ठिटाने डिनोट केल्यामुळे आता होणार काय की हा जो काही अँगल आहे तर या अँगलसाठी मला सहा प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहिता येतील किती प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहिता येतील सहा प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो मी लिहू शकतो सो so, प्रत्येक अँगलसाठी आपण सहा प्रकारचे ट्रिग्नोमेट्रिक रेशो लिहू शकतो साईन कोसाईन टँग कॉट सेक कोसेक असे हे सहा प्रकारचे रेशो मी लिहू शकतो मग एखादा विद्यार्थी तुमच्यापैकी विचारू शकेल सर जसं तुम्ही ह्या सीसाठी म्हणजे सी, सी ज्याला तुम्ही ने डिनोट केलेला आहे यासाठी तुम्ही सहा लिहू शकतात मग तसंच ह्या ए जवळ ए जवळ जो अँगल डेव्हलप होतोय अजून दिस अँगल इज द अल्फा अल्फा या लेटरने मी या ठिकाणी त्याला अजून करतोय ठीक आहे त्यानंतर बी जवळ जो अँगल डेव्हलप झालेला आहे तो किती आहे नाईन्टी डिग्रीला आपण काटकोन म्हणतो मराठीत आपण त्याला राईट अँगल म्हणतो राईट अँगल ओके आणि या तिघांची जर का आपण बेरीज केली म्हणजेच काय बघा ठिटा इज द अँगल ऍट पॉईंट सी देन अल्फा इज द अँगल ॲट पॉईंट ए हा आणि या बी जवळ जो अँगल आहे दॅट इज नाईन्टी डिग्री नाईन्टी डिग्री या तिघांची बेरीज ह्या ठिकाणी किती होणार एकशे ऐंशी म्हणजेच ठिटा अधिक अल्फा आ, आ, हा हा नव्वद जर का आपण एका ह्या बाजूला पाठवला मित्रांनो तर एकशे ऐंशीमधून जर नव्वद आपण वजा केले सबट्रॅक केले तर या ठिकाणी ठिटा प्लस अल्फा आणि दॅट इज इक्वल टू नाईन्टी डिग्री तर किती येणार ती नाईन्टी डिग्री हे एक रिलेशन बेसिक रिलेशन तुम्हाला माहिती असलं पाहिजे की तिघं अँगलची एकशे ऐंशी डिग्री ओके शबा चलो आता करतों कि हादो है या साथी मी काय करतो की हा जो ठिटा अँगल आहे यासाठी सहा रेशो मी लिहून दाखवतो तुम्हाला आणि ते कसे लिहायचे तर बघा मित्रांनो इकडे सपोज साईन ठिटा साईन ठिटा देन कॉस थिटा आणि टॅन थिटा हे तीन रेशो तुम्ही आधी लिहा साईन ठिटा आणि टॅन थिटा हे तीन रेशो आधी आपण लिहूया इज द साईन थिटा व्हॉट इज द साईन थिटा तर साईन ठेटा कसा असतो लक्षात हा जो काही ठिटा आहे याचा साईन रेशो जर घ्यायचा असेल मला तर समोरची बाजू समोरची बाजू अपोजिट साईड जे आहे ए बी अपोजिट साईड ए बी ए बी, -बी इज द अपोजिट साईड ठीक आहे अपोजिट साईड समोरची बाजू डिवायडेड बाय हायपोटेनियस म्हणजे मराठीत आपण त्याला कर्ण म्हणतो बरोबर बर? तर मी आता इथे काय करतो काही गोष्टी मराठीत कारण मला माहिती आहे माझे मॅक्झिमम विद्यार्थी जे आहेत ते, ते मराठी मीडियमचे विद्यार्थी असतात आणि त्यांना त्या मातृभाषेमध्ये शिकवलेल्या गोष्टी खूप लवकर समजतात तर त्यामुळे मी काय करतो की हा मराठीत हे स्टेटमेंट लिहून देतो तुम्हाला इथे बघा समोरची बाजू समोरची बाजू डिवाइडेड बाय कर्ण कर्णच म्हणजे काय ह्या ठिकाणी हायपोटेनियस ठीक आहे इंग्लिश मध्ये आपण याला या ठिकाणी कसं म्हणणार अपोजिट साईड बाय हायपोटेनियस ठीक आहे डिवायडेड बाय दायपोटेनियस मात्र बघा कशा पद्धतीने घेणार आपण आता अपोजिट साइड कोणती त्याची ए बी ए बी इज द अपोजिट साइड डिवायडेड बाय दायपोटेनियस आणि हायपोटेनियस आहे आपला ए सी अशा पद्धतीने आपण साईन डेटा इथं फाइंड आउट करत असतो बरोबर का नाही अगदी बरोबर चलो कॉस्ट आता कॉस्ट डेटा कसा फाइंड आऊट केला जात असतो बघा लगतची बाजू लगतची बाजू ज्या साठी तुम्ही कॉस्ट डेटा लिहिताय मित्रांनो ज्या साठी कॉस्ट लिहिता त्याची लगतची बाजू कोणती बी सी बी सी बऱ्यापैकी विद्यार्थी इथं कन्फ्युज होतात की होता सर जसं बी सी लगतची बाजू आहे तशी एसी पण लगतची बाजू आहे अरे पण राजा एसी या ठिकाणी हायपोटेनियस आहे ना एच डी काय आहे कर्ण आहे त्यामुळे इसको छोड दो राहिला काय फक्त बीसी अन दॅट बीसी इज नोन ॲज अ लगतची बाजू मीन्स वाट ऍडजेसन साइड ओके सो लगतची बाजू आणि डिव्हायडेड बाय काय करायचं राजांनो डिवायडेड बाय द कर्ण ओके महाभारतातला कर्ण सो अॅडजसन साइड डिव्हाइडेड बाय अगेन हायपोटीनियस ओके आणि मग सांगा मला इन टर्म्स ऑफ ए बी सी डी कसं येणार ते बी सी बी सी डिवायडेड बाय व्हॉट इज द ए ए सी सी ओके समजलं तुम्हाला देन टॅन आता टॅन कसा असतो बघा टॅन टॅन बेसिकली साईन आणि कॉस रेशो असतो साईन आणि कॉस रेशो असतो म्हणजेच काय समोरची बाजू समोरची बाजू डिवाइडेड बाय लगत बाजू लगतची बाजू आता बघा समोरची बाजू कोणती आहे समोरची बाजू अपोजिट साइड अपोजिट साइड डिवाइडेड बाय लगत बाजू म्हणजे काय ऍट द सन ऍडजस्ट साईड मग बोला अपोजिट साईड कोणती राजांनो अपोजिट कोणती ए बी आणि ऍडजस्ट कोणती बी सी तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात हे तीन रेशो तुम्ही बनवू शकतात साईन कोसाईन आणि टॅन साईन कॉस आणि टॅन हे तीन जर बन का बनलेत तर ह्या तिघांचं जर का आपण रेसी प्रोकल केलं तर राहिलेले तीन जे आहेत ते सहजपणे बनतात ते कसे तेही तुम्हाला मी सांगतो पण त्याच्या अगोदर हे लक्षात ठेवण्यासाठी मी काही तुम्हाला ट्रिक तुम सांगतो त्या ट्रिक तुम्हाला खूप कामात येतील फॉर एक्झाम्पल आता जर का सपोज मराठी मीडियमचा विद्यार्थी असला तर त्यासाठीची ट्रिक आहे की त्याने लक्षात ठेवायचं स क लक सकलक आधी ना शकलक सकलक बुंबुम शकलक बुंबुम नावाची एक सिरीज यायची खूप छान सिरीज होती ती तर त्याप्रमाणे इथे तुम्ही लक्षात ठेवू शकता सक लक, लक शक सक ओके म्हणजे काय सर समोरची बाजू आणि कर्ण यांचा रेशो जर घेतला तर तो आपल्याला भेटतो सायंथिटा देन लगतची बाजू आणि कर्ण यांचा रेशो जर का घेतला तर तो आपल्याला भेटतो कॉस्टिटा आणि त्याचप्रमाणे राजांनो त्याच प्रमाणे जर का आपण अल्टरनेट पद्धतीने समोरची बाजू आणि लगतची बाजू जर यांचा दोघांचा रेशो आपण इथं घेतला तर आपल्याला या ठिकाणी मिळतो टॅन ठिटा या म्हणजे जाता आहे टॅन ओके तर समोरची बाजू डिवायडेड बाय करणं साईन ठेटा लगतची बाजू बाय समोरची बाजू बाय लगतची बाजू टॅन पण माझे बरेचसे मित्र अशी असतील जे सेमी इंग्लिश किंवा इंग्लिश मिडियम मध्ये त्यांचा अभ्यास झाला असेल डोंट वरी मी आहे ना मग बघा त्यांच्यासाठी आपण एक छोटासा मंत्र देऊया आणि तो भी मंत्र तुम्ही लक्षात ठेवायचा आहे व्हॉट इज द मंत्र लक्षात घ्या तो पंडित बद्री प्रसाद हर हर बोले सोना चांदी तोले कने मजे शिर ओके सो डेज पंडित बद्री प्रसाद हर हर बोले सोना चांदी तोले भाई कने सोपा तर बगा साइन जो है साइन ए फॉर साइन सो साइन इज द रेशियो ऑफ परपेंडिकुलर डिवाइडेड बाय द हाइपोटेनियस कॉस इज द रेशियो ऑफ बेस डिवाइडेड बाय द हाइपोटेनियस एंड टेन इज द रेशियो ऑफ परपेंडिकुलर डिवाइडेड बाय बेस आहे का नाही तर अशा पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकतात अगेन मी एकदा पुन्हा सांगतो पंडित बद्री प्रसाद हर हर बोले सोना चांदी तोले या पद्धतीनं तुम्ही लक्षात ठेवू शकतात सर असं काहीतरी आपण ॲक्रोनियम करून लक्षात ठेवणं गरजेचं आहे कारण ट्रिग्नॉमेट्री ह्या चॅप्टरमध्ये आपल्याला खूप सारे फॉर्म्युले जे ते शिकावे लागतात म्हणजे बरेचसे फॉर्म्युला आपण या ठिकाणी अभ्यास अभ्यास असतो म्हणजे अभ्यास करत असतो तर त्यामुळे तुम्ही यांच्या ट्रिक्स ज्या आहेत जेवढ्या शक्य होतील तेवढ्या मी तुम्हाला सांगत जाईल आणि त्या तुम्ही लक्षात ठेवा मग आता जसं मी तुम्हाला साईन कॉस्ट इथं सांगितलं का नाही तर मित्रांनो त्याच पद्धतीने बघा तुम्ही आता इस्कॉम थोडासा छोटा करके बाजू मरत देते राहिलेले जे तीन रेशो आहेत ते तुम्ही काय करायचं या ठिकाणी फक्त आणि फक्त मी काय म्हटलं तुम्हाला जस्ट टेक अ रेसिप्रोकल प्रोकल मराठीमध्ये म्हणतात व्यस्त व्यस्त जर का तुम्हें रेसी प्रोकल के राज फॉर एग्जाम्पल साइन सा रेसी प्रोकलोसेन व कोसेक थीटा सर व्हाट इज द कोसेक थीटा 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 सर तर बघा कोसेक कोसेक कसा येणार आता इथं जस्ट रेसिप्रोकल डिनोमिनेटर की वैल्यू न्यूमरेटर पे न्यूमरेटर की वैल्यू डिनोमिनेटर पे तो ये बन जाएगा अपना AC डिवाइडेड बाय AB बरोबर जो ग्राउंड फ्लोर पे है उसे भेजो टेरेस पे जो टेरेस पे उसे भेजो ग्राउंड उस फ्लोर फ्लोर पे

कॉट थीटा क्या होता है कॉट थीटा अगेन रेसिप्रोकल सो बी जाएगा ऊपर और ऊपर वाला ए आएगा नीचे ओके okay. तर अशा पद्धति ने खूब सुंदर पद्धति ने अपन ये एका एंगल साठी असणारे एकूण किती रेशो अपन फाइंड आउट के लिए सहा ट्रिग्नोमेट्रिक रेशो अपन ये फाइंड आउट के लिए बरोबर का नाही मग अशाच पद्धतीने तुम्ही स्वतःची प्रॅक्टिस करू शकतात कशी बरं आता ह्याच ट्रॅंगलमध्ये जो अल्फा अँगल आहे अल्फा अँगल या अल्फा अँगलचे आणखी तुम्ही तीन रेशो लिहू शकतात आणि त्या तिघांचा जर का रेती प्रोकल पलटी अगर की तो रिमेनिंग थ्री तो टोटल सहा ट्रिग्नोमेट्रिक रेशो आपण लिहू शकतो बरोबर का नाही जे मी काही बोलतोय ते तुमच्या लक्षात येत आहे का आलंच पाहिजे ते मग आता बघा आपण जाऊया याला इसको कॉपी करेंगे ह्या से इसको धीरे से उठा लो धीरे धीरे उठा लो इसे ठीक है आता मैं ये करते इथून कॉपी ठीक है तुम्हें कराए नहीं पेपर मध्य बर टेस्ट चलो अब हम क्या करेंगे दोस्तों ये बगा आता जो तो अल्फा है अल्फा या अल्फा सा लिखूया साइन अल्फा ठीक उसके बाद लिखेंगे कॉस अल्फा उसके बाद लिखेंगे टेन अल्फा बराबर बर का बराबर बर का बगा बग 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 बगा साइन कॉस चलो शक्ल का वाले का बॉम्बो साईन इस कर्ण सर अल्फाच्या समोरची बाजू कोणती आहे अल्फाच्या समोरची बाजू कोणती अल्फाच्या समोरची बाजू आहे बी सी कोणती आहे तो ये समोर की बाजू अल्फाच्या समोर डिवाइडेड बाय कर्ण बा अरे कर्ण तर तोच राहील बिचारा ओके कॉस वॉट इज कॉस कॉस म्हणजे लगतची बाजू बाजूसन साइड डिवाइडेड बाय हायपोटिनियस मग आता अल्फा चा एडजेसेंट है ए बी एंड ए सी बट अपना ए सी बन जाएगा हाइपोटेनियस तो एडजेसेंट कौन बचा सिर्फ यहाँ पे ए बी ए बी डिवाइडेड बाय ए सी आई का नहीं सोप आई हेक का टैन टैन सो व्हाट इज़ द टैन टैन मुझे समोरची बाजू लगच्ची बाजू समोरची बाजू लगच्ची बाजू मैं बोला समोरची बाजू बी सी लगच्ची बाजू ए बी ओके okay. ये बन गए अपने तीन फंडामेंटल बेसिक आता यंची मारूँ या पलटी इट बिकम रिमेनिंग वन सो so, साइन्सर एसी प्रोकल कोसेक देन फ़ास्सर एसी प्रोकल सेक टेंसर एसी प्रोकल ऑट चलो इसकी वैल्यू लिखेंगे अभी हम मारा पलटी एसी ऊपर बीसी नीचे मारा पलटी एसी ऊपर एबी नीचे मारा पलटी ए बी ऊपर बी सी नीचे फक्त पलटी मारायचंय लगेच आन्सर आलं आहे का नाही एवढं ये सोपं येते समजते का डोक्यात वेगळ्याच प्रकारचे खूळ घालून आपण जपतोय आपले सिनियर म्हणतात ट्रिग्नोमेट्री हार्ड आहे आपण पण हार्ड मानून चालतो मित्रांनो प्रयत्न करत रहा प्रयत्नांनी सगळ्या गोष्टी सोप्या होत राहतात ठीक आहे एकदा असं झालं एका माणसाने खूप खूप सारे प्रयत्न करून बघितले आणि मग तो शेवटी कंटाळला आणि आपले महान नायक जे आहेत अमिताभ बच्चन त्यांना एक पत्र पाठवलं आणि म्हटलं की अब मेरे सब सब प्रयास मेरे हो गए, अब मे क्या करू त्यांनी उत्तरांमध्ये काय पाठवलं हो असेल आहे दोबारा असे एक ओर प्रयास करू म्हणजे पुन्हा तुम्ही जेव्हाही तुम्हाला असं वाटलं असेल की आता मी थकलो हारलो अभ्यास होत नाही त्यावेळेस पुन्हा तुम्ही एकदा अभ्यास करून बघायचंय ठीक आहे समजते तर त्यामुळे आपण प्रयत्न करत राहणार आहोत आपण हारणार मुळीच नाही ठीक आहे चलो तर हे झाले तर आपले आता एक सांगू तुम्हाला मजेशीर गोष्ट यांच्यामध्ये आपण एक रिलेशन लावू शकतो रिलेशन कसं हे बघा रिलेशन नंबर वन नाता आपण यांच्यात बनवूया रिलेशन बनवूया रिलेशन नंबर वन देखो बच्चो इस तरह से बन का जर का तुम्ही आणि कोसाईनचं मल्टिप्लिकेशन घेतलं मल्टिप्लिकेशन हे बघा साईन थिटा किंवा साईन अल्फा किंवा साईन थिटा साईन अल्फा मल्टिप्लाय बाय मल्टिप्लाय बाय कोसेक अल्फा हे बघा अशा पद्धतीने जर आपण मल्टिप्लिकेशन घेतलं ना याचं आणि याचं मल्टिप्लिकेशन तर बी सी बी सी कॅन्सल एसी एसी कॅन्सल तर याचं उत्तर येतं मित्रांनो वन काय येतं वन साईन कोसेक यांचं मल्टिप्लिकेशन तसंच कॉस आणि सेक सो कॉस so, अल्फा असू द्या किंवा ठेटा असू द्या मल्टिप्लाय बाय सेक अल्फा असू द्या का ठेटा असू द्या तर आन्सर इज वन टॅन कॉट टॅन अल्फा असू द्या वॉट अल्फा या दोघांचं मल्टिप्लिकेशन वन अल्वेज रिमेंबर तर हा झाला रिलेशन नंबर वन तर खूपदा मी असा ऑब्झर करतो मुलगा पार इंजिनिअरिंगला आलेला असतो तरीसुद्धा त्याला हे रिसिप्रोकल समजत नाही कारण त्याने कधी त्याच्यावरती प्रेम केलेलं नाही मनापासून त्याने कधीच त्याच्यावरती प्रेम केलेलं नाही जर तुम्ही ह्या गोष्टी व्यवस्थित समजून घेतल्यात आणि त्यांना पाठांतरासाठी थोडासा वेळ दिला तर नक्कीच तुम्हाला त्या समजतील जगात अशी कुठलीच गोष्ट नाही आहे की ती समजत नाही तुमचं अटेन्शन तुमचं त्याप्रती असणारं प्रेम ह्या सगळ्या गोष्टी असणं गरजेच्या असतात

म्हणजेच जर का तुम्ही आता क्वास ला क्वास ला साईनशी जर का रिप्लेस केलं म्हणजे थोडक्यात काय केलं मी इकडे रेसी खाली तर टॅनचं रेसी प्रोकोल कोण बर असत रेसी इक्वल टू द कॉट अल्फा बरोबर तर अशा पद्धतीने आपण त्यांच्यात रिलेशन लावू शकतो तर हे जे रिलेशन मी तुम्हाला लिहून देतोय हे रिलेशन तुम्ही विसरायचं नाहीये हे रिलेशन तुम्हाला लक्षात ठेवायचंय जोपर्यंत तुम्ही डिप्लोमा कंप्लीट करत नाही जोपर्यंत डिग्री कंप्लीट करत नाही जोपर्यंत तुमचं करिअर बनत नाही तोपर्यंत हे फॉर्म्युले तुम्हाला लागणार आहेत माझ्यावर विश्वास ठेवा ठीक आहे तर त्यामुळे एवढे जर का हे महत्त्वाचे फॉर्म्युले असतील आणि सर या ठिकाणी म्हणतायत ना तर तुम्ही थोडा तरी विश्वास विश्वास ठेवा हे फक्त तुम्हाला मध्येच नाही तुम्ही शिकत शिकणारे इतरही विषय जे आहेत ना त्यांच्यामध्ये सुद्धा तुम्हाला लागतात लागतात आणि लागतात तर त्यामुळे यांना खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही पाठ करा पुन्हा पुन्हा लिहा नाही समजत असेल तर परत व्हिडिओ एकदा मागे घ्या पुन्हा एकदा त्याला बघा नक्कीच तुम्हाला कळेल ठीक आहे आता याच्यानंतर एक असतो फंडामेंटल आयडेंटिटी आय होप तुम्ही सगळ्यांनी त्याचा हा शब्द ऐकला असेल आणि त्या फंडामेंटल आयडेंटिटीचे जे सूत्र असतात ते मी तुम्हाला सांगतो हे बघा फंडामेंटल आयडेंटिटी फंडामेंटल आयडेंटिटी ठीक आहे मला हे फंडामेंटल आयडेंटिटीचे काही फॉर्म्युलेज असतात तीन महत्वाचे फॉर्म्युले ते तिघंच्या तिघं फॉर्म्युले मी आधी लिहून देतो तुम्हाला आणि मग त्यांना लक्षात कसं बरं ठेवता येईल त्यासाठी मी तुम्हाला एक हेक्झॅगॉन दाखवणार आहे त्या हॅक्झॉगॉनला तुम्ही वन टू थ्री फोर टाईम लिहून जर बघितलं तर ऑटोमॅटिकली हे फॉर्म्युले पाठ होतात आणि जर तुमचे पाठ असतील तर अतिशय 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 चांगले ठीक आहे चलो सो फंडामेंटल आयडेंटिटीचा पहिला फॉर्म्युला मित्रांनो असं लिहिता देतो सायन्स स्क्वेअर प्लस प्लस कॉस स्क्वेअर ठिटा आणि याचं उत्तर ह्या ठिकाणी असतं वन साइन स्क्वेअर ठिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इट इज इक्वल टू वन सर मग हे फक्त ठिटासाठी व्हॅलिड आहे का नाही टीटाच्या जागेवर अल्फा असू द्या बिटा असू द्या गॅमा असू द्या तीस डिग्री साठ डिग्री कोणताही डिग्री असू द्या दोघं ठिकाणी सेम अँगल असणं गरजेचं आहे यालाच वेगळ्या पद्धतीने हे लिहिता येतं हे बघा हा कॉस स्क्वेअर ठिटा इथं हा वन इथं इसको अगर हम इधर भेज देंगे तो हे बन जाएगा मायनस साइन स्क्वेअर थिटा त्याच पद्धतीने जर सायन्स स्क्वेअर ठेटाला मी इकडेच ठेवलं आणि कॉस स्क्वेअरला तिकडे पाठवलं तर इट इज इक्वल टू वन मायनस क्वास्क्वेअर ठेटा असंही त्याला लिहिता येतं वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये ठीक आहे हे झालं तर मित्रांनो मी याला काय करतो या ठिकाणी वेगळा कलर मार्क करतो कारण हे त्याच्यापासूनच बनलेलं आहे पुढे जाऊया ओके पुढे जाऊया आपण नंबर टू वन प्लस टॅन स्क्वेअर ठेटा याची व्हॅल्यू या ठिकाणी असते सेक स्क्वेअर ठेटा वन प्लस टॅन स्क्वेर ठेटा इसकी व्हॅल्यू म्हणजे गे सेक स्वेअर ठेटा ही दुसरी फंडामेंटल आयडेंटिटी यालाच असंही लिहू शकतो आपण टॅन स्क्वेअरला जर तिकडे पाठवलं तर बघा ऑलरेडी तिकडे सेक स्क्वेअर ठेटा आहे टॅन जर तिकडे गेला इट इज इक्व मायनस टॅन स्क्वेअर ठिटा आणि डावीकडे राहणार फक्त आणि फक्त वन असंही तुम्ही त्याला लिहू शकता सेक सेक्स्क्वेअर ठिटा मायनस टॅन स्क्वेअर ठेटा इक्वल टू वन तसंच जर का हा सेक स्क्वेअर इकडे आहे का नाही वनला मी तिकडे पाठवून सुद्धा लिहू शकतो आणि तेव्हा ते असं दिसेल बघा तुम्हाला की टॅन स्क्वेअर ठिटा किस तरह लिखेंगे सेक स्क्वेअर ठिटा आणि हा वनला तिकडे पाठवलं तर मायनस ऑफ वन असं आपण लिहू शकतो आपल्याला कोणत्या प्रकारची रिक्वायरमेंट आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना त्या पद्धतीचा फॉर्म्युला तुम्ही ऍडजस्ट करू शकतात बट फंडामेंटली असं त्याला लिहिता येतं हे झाले दोन आणखी एक तिसरी आयडेंटिटी असते अन दॅट इज आणखी एक तिसरी आयडेंटिटी असते आणि ती अशा पद्धतीने असते बघा बरं तुम्हाला समजते का सो वन प्लस क्वाट स्क्वेअर ठिटा इट इज इक्वल टू दी कोसेक स्क्वेअर ठेटा कोसेक स्क्वेअर ठेटा आणि यालाच आणखी आपण असं लिहू शकतो जसं मी याला लिहिलंय क्वाट स्क्वेअरला जर तिकडे पाठवलं तर कोसेक स्क्वेअर ठिटा मायनस मायनस क्वाट स्क्वेअर ठिटा इट इज इक्वल टू वन ओके किंवा वनला तिकडे पाठवू शकतात अँड ॉट स्क्वेअर ठेटा इट इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर ठेटा वनला इकडे पाठवलं तर मायनस ऑक वन अशाही पद्धतीने आपण त्याला लिहू शकतो तर ह्या तीन महत्वाच्या फंडामेंटल आयडेंटिटी आहेत या ठिकाणी मॅथमॅटिक्सचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला या आयडेंटिटी माहितीच पाहिजे आता मी त्याला काय करत असतो यांना एका वेगळ्या पॅटर्नमध्ये मी विद्यार्थ्यांना सांगतो की असं दोन तीनदा तुम्ही जर लिहून बघितलं ना तर खूप चांगल्या पद्धतीने लक्षात ठेवू शकतात फॉर एक्झाम्पल बघा हा आहे सायन्स स्क्वेअर ठेटा इथं लिहा कॉस स्क्वेअर ठेटा आणि याच्या खाली इथं लिहून टाका सपोज अँड स्क्वेअर ठेटा ओके आणि एक हेक्झॅगॉन तुम्ही इथं ड्रॉ करा एक हेक्झॅगॉन तुम्ही इथं ड्रॉ करा बघा अशा पद्धतीने ठीक आहे असा एक हेक्झॅगॉन ड्रॉ करा छान पद्धतीने येस आता काय करायचं डायगोनली अपोजिट साईड वरती डायगोनली अपोजिट साईड वरती

तुम्हाला थोडीशी ही रचना करायला शिकायचंय जसं बघा एक प्लस ची साईन द्यायची बाहेर आणि दोन प्लस च्या साईन द्यायच्या मध्ये एक जागोनच्या मध्ये दोन एक बाहेर तसंच एक इक्वॅलिटीची साईन द्या मध्ये आणि दोन इक्वॅलिटीच्या साईन ठेवा बाहेर हा वन एक प्लस ची साईन बाहेर दोन मध्ये एक इक्वॅलिटी मध्ये एक्झॅगॉनच्या मध्ये दोन बाहेर आता तुम्ही इथे वेगवेगळ्या प्रकारचे ट्रँगल्स बघू शकता जे मी इथं ड्रॉ करण्याचा प्रयत्न करतो तर बघा असा एक ट्रायंगल तुम्ही बघू शकता बघा बघा हा ट्रँगल याला रीड करण्याचा प्रयत्न करा साइन स्क्वेअर ठिटा प्लस स्कॉ स्क्वेअर ठिटा इक्वल टू वन आहे का नाही चला दुसरा ट्रायंगल तुम्हाला मी इथे दाखवतो द सेकंड ट्रँगल हा बघा अशा पद्धतीने हा बघा हा बघा सेकंड ट्रँगल सो वन प्लस टॅन स्क्वेअर ठेटा इक्वल टू सेक स्क्वेअर ठेटा आणि आणखी एक तिसरा ट्रँगल तुम्हाला मी तर दाखवतो सपोज तर तिसरा ट्रँगलला मी देतो वेगळा कलर थोडासा घ्या सो वन प्लस कॉट स्क्वेअर ठेटा क्वाट स्क्वेअर ठेटा इट इज इक्वल टू कोसेक्स स्क्वेअर ठेटा हा बघा वन प्लस कॉट स्क्वेअर ठेटा इक्वल टू कोसेक्स स्क्वेअर ठेटा तर अशा पद्धतीने तुम्ही काय करू शकतात एक दोनदा तुम्ही असं लिहून ट्राय करा बरोबर तर तुमच्या ह्या तिघं फंडामेंटल आयडेंटिटीज पार्ट होऊन जातील नक्कीच होतील ठीक आहे आणि नक्कीच होतील आणि आपल्याला कराव्याच लागणार आहेत आपल्याकडे दुसरा ऑप्शनच नाही आहे कारण ज्या विद्यार्थ्यांच्या ह्या आयडेंटिटीज पार्ट नसतील ज्या विद्यार्थ्यांचे रिलेशन्स ऑफ द ट्रिग्नॉमेट्रिकल फंक्शन पार्ट नसतील त्यांना पुढे अडचण येणार आहेत त्यामुळे आज जे काही मी केलंय आज जे काही तुम्हाला बेसिक मी इथं शिकवलेलं आहे आय होप तुम्ही सगळे विद्यार्थी त्यावरती काम करणार म्हणजे जसं की बघा सगळ्यात अगोदर मी तुम्हाला ट्रिग्नोमॅट्रीचे बेसिक फॉर्म्युले कसे बनवतात ते सांगितलं त्यानंतर एक वेगळ्या अँगलचाही फॉर्म्युला बनवून दाखवला आणि त्याच्यानंतर मित्रांनो त्यांच्यामध्ये असणारं जे रिलेशन आहे ते रिलेशन सुद्धा मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलेलं आहे आय होप तुम्हाला हे सगळ्यांना कळलेलं असेल ठीक आहे नक्की समजलं का चला तर मग मी आता या ठिकाणी थांबतो भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये आणखी काही इंटरेस्टिंग फॅक्ट्स ज्या आहेत त्या आपण पुढच्या लेक्चरमध्ये स्टडी करूयात आणि जर तुम्हाला अशाच प्रकारच्या गोष्टी आवडत असतील मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओ लेक्चरमध्ये थँक्यू थँक्यू सो मच